आज महात्मा गांधींची पुण्यतिथी आहे, मात्र अलीगडमध्ये बापूजींच्या प्रतिमेची प्रतिकात्मक हत्या करण्याचं कृत्य काही विकृतांनी केलेलं आहे. हिंदू महासभेच्या या विकृतीवरून अवघ्या देशात संतापाची लाट आहे. त्यामुळे या विकृतांचं करायचं काय असा प्रश्न पडलेला आहे. अलीगडमध्ये काय घडलं, कुणी घडवलं, कसं घडवलं हे आपण पाहूयात या रिपोर्टमधून. अवघ्या देशाला मान खाली घालायला लावणारा व्हिडिओ. पुण्यतिथी दिनीच बापूजींच्या पुतळ्याला गोळ्या घातल्या. अलीगडमध्ये हिंदू महासभेच्या विकृतांचं कृत्य. कुठल्याही माणसाच्या डोक्यात तिडीक आणणारा हा व्हिडिओ उत्तर प्रदेश मधल्या अलीगडचा आहे. या व्हिडिओ मध्ये हिंदू महासभेचे कार्यकर्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेला गोळ्या घालताना दिसतायत. ज्या दिवशी बापूजींच्या प्रतिमेला हार वाहायचे त्याच दिवशी हिंदू महासभेचे नेते त्यांना गोळ्या घालताय. एक नाही, दोन नाही, तर नथुरामने बापूजींना जितक्या गोळ्या घातल्या तितक्याच, म्हणजे 3 गोळ्या झाडल्या. इतकंच नव्हे तर ज्या नथुरामनं बापूजींची हत्या केली त्याच्या जय जयकाराचे नारे दिले जात आहेत. महात्मा नथुराम गोडसे, महात्मा नथुराम गोडसे. विकृती इतकी की डुप्लिकेट बंदुकीतून गोळी झाडल्यानंतर या घटनेला वास्तववादी बनवण्यासाठी विकृतांनी प्रतिमेखाली रक्तही ओतलं होतं. आता हा सगळा प्रताप करणारे कोण आहेत त्यांचीही ओळख करून घ्या. महात्मा नथुराम गोडसे. या महामाया आहेत पूजा शकुन पांडे. अखिल भारतीय हिंदू महासभेची ती राष्ट्रीय सचिव आहे. या कार्यक्रमाचं आयोजनही याच बाईनं केलं होतं. याआधीही नथुरामच्या जन्मदिनी मिठाई वाटण्याचा कार्यक्रमही तिनं केला होता. धक्कादायक गोष्ट ही की हा कार्यक्रम कव्हर करण्यासाठी बाकायदा पत्रकारांना आमंत्रण होतं. अनेकांनी या विकृतांच्या कृतीचं शूटिंगही केलं आणि त्यातलंच शूटिंग व्हायरल झालं. आणि राष्ट्रपित्याच्या विचारांचीही हत्या करणाऱ्यांचे चेहरे जगासमोर आले. महात्मा नथुराम गोडसे. व्हिडिओ बघून गांधींच्या विचारांनी चालणाऱ्यांनी पुन्हा एकदा तेच शब्द उच्चारले, हे राम. जब एक 80 साल का बूढ़ा एक मैदान पार कर रहा था सहारा लेके लोगों का, और एक आदमी ने उस बूढ़े आदमी के कमजोर से जिस्म में 3 गोलियां उतार दी. वो जिस्म को नहीं मारना चाहता था, उस ख्याल को, उस सोच को, उस ख्वाब को, उस उम्मीद को मारना चाहता था जिसका नाम गांधी था. महात्मा नथुराम गोडसे. ब्यूरो रिपोर्ट, एबीपी माझा. यावर गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. हे नया हिंदुस्थानचं एक स्वरूप आहे, जे फार अभिमानाने सांगितलं जात आहे की आम्ही नवा भारत घडवून आणतोय. ते नवा भारताचं हे एक स्वरूप आहे. ते बरं आहे की आपल्याला ओळखी येत आहे, आपल्याला दिसून राहिलंय. तेव्हा त्याच्या विरुद्ध काय काम करावं लागेल आणि खरा भारत कसा उभारावा लागेल त्याच्यासाठी आपल्याला तो एक प्रकारेनी प्रेरणा देतो हे काम. आणि मनात नथुराम ठेवून बापूंची भक्तीचा ढोंग करण्यापेक्षा उघडाउघड नथुरामची जय जयकार करून बापूंना गोळ्या मारलेलं बरं वाटतं मला. तर यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काय म्हटलेलं आहे पाहूयात. ज्या भारतामध्ये विद्वेषाचे वणवे क्षणाक्षणाला पेटवले जात आहेत, आज अमेरिकेने स्पष्ट सांगितलंय ना, अमेरिकेचा अहवाल आता टीव्हीवर दाखवत आहेत, काही टीव्हीवर बघितला मी व्हिडिओ, म्हणजे याच्यावर वाचला की येणाऱ्या काळामध्ये प्रचंड मोठ्या दंगली घडणार भारतामध्ये आणि निवडणुकीपूर्वी या दंगली घडवल्या जाते. असं आहे की हा भारत, ज्या भारतामध्ये आपल्या पनवेलमध्ये 3-1 वर्षापूर्वी नथुराम गोडसेंचा वाढदिवस साजरा झाला. नथुराम जो या भारतातला पहिला अतिरेकी आहे त्याचा वाढदिवस साजरा झाल्यानंतर विधानसभेत सांगितलं गेलं कारवाई करू, काही कारवाई झाली नाही. असं आहे की तुम्ही पुतळ्याला पुतळा निर्माण करताय. आज जो काही प्रकार घडला
हे मला अतिशय पटलं की कमीत कमी हे चेहरे आम्ही नथुराम प्रेमी आहोत असं म्हणत उघडपणाने त्याला त्यांना गोळ्या मारताना दिसत आहेत. पण जी माणसं चेहऱ्यावरती वेगळं म्हणजे काही काही चेहरे पे चेहरे लगा लेते हे लोक असे असे दिसणारी लोक जेव्हा महात्मा गांधींसमोर वंदन करतात आणि मात्र द्वेष अगदी ठासून भरलेला असतो त्यांच्यापेक्षा ही माणसं बरी आहेत. आणि भारत कसा आहे, सध्याचं भारतातलं वातावरण कसं आहे, हे याच्यापेक्षा चांगलं कशात विदित होऊ शकतं. त्यामुळे जे झालं ते योग्यच झालं. आम्ही जे सांगतो आहोत जगाला की हे म्हणजे भारताची परिस्थिती कशी आहे ती अशी आहे.